व्हॉट इज अप फूडस्केपर्स, हाऊ यू गाईज डुईंग टुडे? आणि आजचा व्हिडिओ आपण खूप वेळानंतर शूट करत आहोत. आजचा व्हिडिओ राऊंड अबाउट 2 महिन्यानंतर, आय गेस मी 2 महिन्यानंतर माझ्या स्टुडिओमध्ये परत आलेलो आहे. आणि आजचा व्हिडिओ थोडा स्पेशल आहे, कारण आपण परत आपली गाडी एका ट्रेडिशनल म्हणजे वे पर्यंत परत गोल फिरवत आहोत. आपण स्टेअरिंग वेगळ्याच बाजूला फिरवलंय आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो खूप ट्रेडिशनल आहे. आणि आपल्या इथे मोस्टली हा कॉमनली म्हणजे एका काय म्हणतो आपण मोस्टली खाल्ला जातो. सो आज आपण सुरळीची वडी बनवणार आहोत. तर मी माझ्या ताईला इथे बोलवणार आहे, तर ताई पुढची तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगते. तर ताई तू आत येता. नमस्कार, आज आपण करणार आहोत सुरळीच्या वड्या. त्याच्यासाठी मी आमंत्रित करते आपल्या वंदना जोशी यांना, म्हणजे माझी आई. आणि ते खूप सुंदर, आतापर्यंत आम्ही आय गेस 1-2 डिशेस खाल्लेले आजींच्या हाताचे आणि खूप सुंदर बनवले होते त्यांनी. तर आजची एक जर म्हणजे मीही टेस्ट केलेली नाही आहे त्यांच्या हाताची, सो मी जरा जास्त एक्सायटेड आहे या व्हिडिओसाठी. सो आता आजी आणि ताई तुम्हाला पुढचा व्हिडिओ दाखवतील. आय टेक लीव आणि मी बॅकस्टेज असणार आहे, कारण ही रेसिपी माझ्यासाठी नवीन आहे. चला तर मग पाहूयात आपण सुरळी वडीसाठी काय काय साहित्य लागणार आहे. पहिल्यांदा आपण 1 वाटी बेसन घेतले, 1 वाटी आंबट ताक, 1 चमचा मीठ, 2 चमचे साखर, 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा हिंग, 2 वाटी पाणी. हे सगळं मिक्स करायचं. म्हणजे सोप्यात काय की अच्छा ओके चला मग आता हे मिक्स करायचं. हा ओके, पहिल्यांदा म्हणजे सोपं की 1 वाटी असेल बेसन त्याच्याच प्रमाणाने ताक आणि पाणी. 1 वाटी बेसन असेल तर 1 वाटी आंबट ताक. ओके, आणि त्याच वाटीने सगळं घ्यायचं. 2 वाटी पाणी. बुझे आता का म्हणजे मीठ घातलं आपण 1 चमचा. आता आपण 2 चमचे साखर घालतोय. आता आपण 1/2 चमचा हळद टाकतोय. त्यानंतर आपण 1/2 चमचा तिंबू घालतो. मिरची आलो लसूण नाही काही नाही, कारण ते गुंडाळी करताना सुरळी होताना ते अडकेल आणि आपल्या वड्या होणार नाही. हे बघ आता आपण हे मिक्स केलेलं बसतं, ते काही घात नाही. आता आपण हे शिजायला ठेवूया. पण तेल फोडणी काहीच नाही, काही नाही, बिना तेलाचंच. याच्याला फक्त वरतून फोडणी एवढंच तेल लागतं, एवढी तेल लागत नाही. फक्त हलवतायचं की परत तिथेही गाठ व्हायला नको. गाठी झाले की गुंडाळ गुंडाळ झाला, एवढीच काळजी आपल्याला फक्त घ्यायची. घाणीचं तरी लागतील आपल्याला ते भिजायला, पण स्वतः डवळत राहायला. अशी अशी जीभ्याचं काजल्यावर आपली बाहेर दिसते तसं आपल्याला हे दिसतं, त्यावेळेस ते खातं असं थांबवायचं किंवा अजून 1-2 मिनिटं फार फार तर होऊ द्यायचं. आता हे ओतून घ्यायचं आणि हे असं मुद्दाम उलट्या बाजूला का, म्हणजे मग आपल्याला काढताना सोपं पडेल. नाही खूप होईल बाकी येतो. आणि हे लगेच पसरवायचं गरम असताना, ते म्हणजे हेच स्टील आहे. आई आपण ह्याला आधी ह्याला पण तेल नाही 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 तेल अजिबात कुठेच नाही, फक्त शिजवतानाही नाही आणि ताटली ताटली म्हणजे डायटला चालू शकतो. आणि हे उरलेलं लावू केलं तर हे असं का झालं, ते गार झालं ना पीठ आपलं, शिजवलेलं पीठ गार झालं. म्हणजे हे किती गरम असतानाच फास्ट केलं तर ते छान, पण जरा गार झालं तर लगेच त्याचा फरक असा दिसतो. तुम्हीही बघू शकता की ह्यातलं महत्वाचं स्किल आहे की तुम्हाला गरम असतानाच लवकर लवकर पसरवायचं, नाही तर जरा गार झालं की त्याचे असे क्रम्बल्स होतील आणि मग त्याचा रोल छान होणार नाही. चला आता हे आपलं थंड झालं, आता कट करूया ना. कट करूया, ही अशी अखंड खूप मोठी होईल म्हणून आपण मधनं 2 भाग केलेत त्याचे. हो
हे बघा असे उचलले जाते म्हणजे आपलं हे छान जमून आलेलं आहे. आता हे आपल्याला रोल करायचं, छान गुंडाळून घ्यायचं. थोडासा पाण्याचा हात घेतलास तरी चालेल ना, म्हणजे चिकटत असेल पण नाही चिकटत, छान व्यवस्थित आहे. हे बघा तुम्ही रेसिपी बघितली असाल, खूप सुंदर सुरळीच्या वड्या झाल्यात. आणि तुम्ही ह्या वडीमध्ये बघू शकता की एक 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 असा जो सर्कलचा स्पायरल आहे तो तुम्हाला दिसेल एकदम बरोबर. आणि खूप 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 धन्यवाद अगदी तुम्ही इथे आलात आणि आम्हाला ही सुरळीची वडी तुमची शेअर केली आम्हाला. आणि असेच तुम्ही आमच्यासोबत येत राहा, नवीन नवीन रेसिपी घेऊन याल अशी आमची म्हणजे इच्छा आहे. नवीन नवीन तुमचे पदार्थ आम्हालाही खायला मिळतील. ओके, तर ताई मी म्हणजे असं समजा फिरता फिरता काही काही दुकानात खाल्ले जे सेल करतात तर तिथे ते लोक वरून फोडणी देतात, आपण कधी दिलेली फोडणी? अरे आपण हे ऍज अ टाईप फूड म्हणून इंट्रोड्यूस केलं थोडस. आता बघ हे बेसन म्हणजे हरभरा डाळ म्हणजे प्रोटीन त्याच्यामध्ये जास्ती आहे, ताक हा डाएटला चालतो. आपण याच्यात कुठेही तेल वापरलं नाही म्हणून आपण फोडणी दिली नाही, पण ज्यांना आवडते ते थोडस तेल मोहरी जिरं हिंग हळद नाही घालायची कारण आपण आत घातली तर त्याच्यामध्ये कढीपत्ता आणि तीळ असं घालून छान वजन फोडणी देऊ शकतात. पण आपण डाएट साठी घेणार आहोत म्हणून आपण फोडणी नाही दिली. सो आजचं आपली रेसिपी कम्प्लीट झालेली आहे आणि दॅट इज इट फॉर द व्हिडिओ गाईज. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा फूडस्केपला आणि नोटिफिकेशन बेल तुम्ही प्लीज चालू करा, कारण असेच नवीन नवीन व्हिडिओज आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणारच आहोत. आणि तुमच्या सपोर्टमुळे आज आम्ही इथे आहोत. सो कीप सपोर्टिंग, कीप फूडस्केपिंग अँड स्टे फूडी गाईज. चीयर्स.